हॅलो फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय आणि तुम्ही पाहत आहात आम्ही सारे खवय्ये। चेन रिॲक्शन कशी होते ना आणि इन्स्पिरेशन कसं मिळतं ना, त्याचं एक उत्तम उदाहरण माझ्याकडे झालं। म्हणजे परवा आम्ही गाडीने ड्राईव्ह करत चाललो होतो आणि अचानक पाऊस पडला। पावसाची मोठी सर झाली, एक 10 मिनिटं जोरात पाऊस पडला आणि ऑब्व्हियसली मी कंट्री साईड रोडनी चाललो होतो, असं खेडेगावातल्या रस्त्याने चाललो होतो। छान शेती, सगळीकडे लोक पेरणी वगैरे करत होते। काही ठिकाणी थोडंसं ते म्हणतात ना असं भात असं थोडा उगवलेला असतो, असे एकदम रम्य वातावरण होतं आणि त्यात हा पाऊस पडल्यानंतर असं कुंद हवा झाली होती। आणि मी जात होतो तर बाजूला, म्हणजे त्या खेडेगावातनं जेव्हा मी पास झालो तेव्हा एक माणूस दिसला तिकडे, त्याची गाडी होती आणि त्याच्यावरती तो वडे भज्या वगैरे तळत होता। मला राहवलं नाही, मी गाडी साईडला गेलो, नेली आणि पार्क केली आणि यार मला खावंसं वाटत होतं, त्यामुळे मी त्याच्याकडे विचारलं काय काय आहे तुझ्याकडे। तर त्यांनी मिरच्या अशा नुकत्याच त्या शेतातनं बहुते काढल्या असतील, त्या मिरच्या ठेवल्या होत्या, तिखट मिरच्या, लवंगी मिरच्या होत्या। पण मला मी त्याला म्हटलं यार माझ्यासाठी ह्या मिरचीचं मस्त जरा पकोडा बनवून दे ना, तर त्याला कळलं नाही की हे काय विचारतात, कारण नुसती मिरची तळून तर देतात लोकं पण पकोडा काय म्हणतोय। पण मी त्याला म्हटलं की त्या बेसनाच्या बॅटरमध्ये ही मिरची बुडव आणि मला मस्त कुरकुरीत तळून दे, तर त्याने करून दिलं माझ्यासाठी। आणि अफलातून, म्हणजे काय तुम्हाला सांगू, ती तो जो ॲम्बियन्स होता ना, सगळं हिरवगार शेतं, डोंगर, त्यातला तर हा असा मस्त ओला झालेला रस्ता आणि तो तळत होता, त्याचा तो स्वाद सगळीकडे पसरला होता आजूबाजूला, अनबिलिव्हेबल झालं होतं। आणि माझं मला म्हणजे नंतर अजून गर्दी व्हायला लागली त्याच्याकडे। मी मिरचीचं ते पार्सल घेतलं, खात खात एन्जॉय करत जात होतो आणि मला लगेच सुचलं की आपल्या एपिसोडमधनं मी आत्तापर्यंत तुम्हाला मिरचीच्या अशा काही खास रेसिपीज करून दाखवल्या नाहीत। तेव्हा ठरवलं की चलो आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये खास तुम्हाला मिरचीच्या काही रेसिपीज करून दाखवाव्या। सुरुवात करूया आजच्या आपल्या या एपिसोडला, खास चिली स्पेशल एपिसोड। त्यामध्ये मी पहिल्यांदी जी रेसिपी तुम्हाला करून दाखवतोय ती आहे चिली मिली सब्जी। आता या चिली मिली सब्जीमध्ये मी काय काय साहित्य घेतलं हे तुम्हाला सांगतोच, पण आपली दुसरी रेसिपी जी असणार आहे ना ती सुद्धा एकदम इंटरेस्टिंग असणार आहे, थोडा सरप्राईज एलिमेंट आहे। पण त्याकरता आधी आपली पहिली रेसिपी बनवून घेणं आवश्यक आहे। ती बनवण्याकरता सुरुवातीचं साहित्य जे आहे ते पाहून घेऊ। या जाड मिरच्या, तसंच काश्मीरी सुक्या मिरच्या, लाल आणि पिवळ्या ढोबळ्या मिरच्या, नंतर हिरवी ढोबळी मिरची, पातीचा कांदा हिरवा भाग, मेथी पांढरा भाग पातीच्या कांद्याचा, तसंच जिरेपूड, बारीक चिरलेली लसूण, तिखट आणि मीठ। पण सुरुवात कशी करायची तर आधी आपण या तेलामध्ये या मिरच्या जरा भाजून घेऊया। याच्यामुळे आपली दोन कारणं साध्य होणार आहेत, एक तर या तेलामध्ये तो त्या सुक्या मिरचीचा तिखटपणा पण उतरणार आहे आणि या मिरच्या तळून झाल्यानंतर आपण त्या गार्निशकरता वापरणार आहोत, त्यामुळे लोकांना त्या चिली मिली सब्जीचं जे काय वैशिष्ट्य आपण नाव दिलं आहे त्या भाजीला त्याचं वैशिष्ट्य कळून येईल। त्यामुळे आपण या आधी भाजून घेतल्यात, त्याचा रंग थोडासा बदलतो आणि अशा या झणकेदार मिरच्या जर का आपण गार्निशला ठेवल्या या हिरव्या भाजीवरती तर किती मस्त दिसेल। आता याच्यामध्ये आपण आधी लसूण घालूया। लसणीचं पण प्रमाण बऱ्यापैकी आहे त्याच्यामध्ये, साधारणतः 10-11 पाकळ्या लसणी बारीक चिरून घेतलेली आहे। नंतर कांदा आता मी याच्यामध्ये घालतो आहे, पातीचा पांढरा कांदा जो आहे तो आपण याच्यात वापरतो आहे। आता या ज्या मिरच्या आहेत त्या मी पटकन चिरून घेतो आणि मेथीसुद्धा आपल्याला चिरून घ्यायची आहे, त्यामुळे कांदा भाजून घेतो आहे, थोडा आज कमी केलेली आहे, चांगलं गोल्डन ब्राऊन होस्तवर आपण ही लसूण आणि कांदा फ्राय करून घेणार आहोत। आता ह्याच्याऐवजी तुम्ही जर का त्या लवंगी मिरच्या घेतल्या तर मात्र तुम्हाला तेवढंच तिखट आवडत असेल तर तुम्ही डेफिनेटली वापरा, पण त्या जर का तुम्हाला वापरायच्या नसतील, खूप तिखट वाटत असेल तर मग या मिरच्या वापरा, या कमी तिखट असतात आणि याहीपेक्षा कमी तिखट असतात त्या भावनगरी मिरच्या, म्हणजे त्या तिखट नसतातच, तर त्या मिरच्या तुम्ही वापरू शकता। भावनगरी मिरच्या ज्या मोठ्या मोठ्या असतात, ज्याचे ॲक्च्युली मिरची पकोडा बनवतात, तर त्या मिरच्या तुम्ही वापरू शकता। तसंच या हिरव्या मिरचीचा तिखटपणा सुद्धा आपल्याला हवा आहे, सो त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला या रेसिपीमध्ये घ्यायचं आहे। सो आय थिंक ही डिश खरोखरच मस्त असे पावसाळ्यात किंवा कुठे जाताना तुम्ही डब्यात घेऊन जाऊ शकता। त्याकरता आधी मी लसूण बारीक चिरली लसूण तेलामध्ये परतून घेतली आणि त्याच्याही आधी मी सुक्या लाल मिरच्या त्या तेलातनं तळून घेतल्या, नंतर लसूण घातली, लसूण परतून झाल्यानंतर पातीचा कांदा घातला, तो आता चांगला ब्राऊन झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला घालायच्या त्या हिरव्या मिरच्या ज्या मी कट करून ठेवलेल्या आहेत। त्या मिरच्या आता चांगल्या आपण टॉस करून घेतोय। आता ह्याच्यामध्ये ढोबळी मिरची आपण घालतो आहे, पण बाकीच्या ज्या रंगीत मिरच्या ज्या घालणार आहोत त्या निवळ प्रेझेंटेशनसाठी आणि हॉटेलमध्ये त्याला व्हॅल्यू येण्याकरता आपण या रंगीत ढोबळ्या मिरच्या घालतो आहे, पण ऑप्शनल आहेत, तुम्हाला त्या जर का घालायच्या नसतील, तुम्हाला वापरायच्या नसतील तर त्या तुम्ही वगळू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल।
ज्या हिरव्या मिरच्या होत्या त्याचा आता खमंगपणा झणझणीतपणा थोडा सुटायला लागलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले घालायचे, जिरेपूड, तिखट आणि मीठ. तिखट घालूया थोडंसं. त्याच्यामध्ये आपण घालूया ही मेथी जी बारीक चिरलेली आहे, थोडीशी अजून बारीक करून घेतो. मेथी घालायचं एवढंच कारण की जो काय एक्स्ट्रा तिखटपणा असतो तो या मेथीच्या चवीमध्ये मिक्स होऊन जातो आणि भाजी आपल्याला खूप अशी तिखट जाळ लागत नाही, चविष्ट भाजी लागते. मी मुद्दाम याच्यात पालक वापरलेला नाही आहे कारण पालकाला अशी काही खास चव नसते, पण मेथीतला जरा जास्त पॉवरफुल चव असते. आपण ती जाळत नाही आहोत, नुसतं त्याला मस्त खरपूस होऊन देतोय. हे कलर्स जे चेंज होत आहेत ना कुकिंग करताना खूपच इन्स्पायरिंग असतात. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तो म्हणजे हिरव्या कांद्याची पात बारीक चिरलेली. थोडंसं मीठ लागेल आपल्याला, तिखट वरनं घालायची गरज नाही आहे. आणि थोडीशी जिरेपूड. त्याचा जो तिखटपणा आहे तो त्या मेथीच्या चवीमुळे एकदम मस्त ब्लेंड झालेला आहे आणि अजिबात असं वाटत नाही की आपण मिरचीची भाजी खातोय. थोडीशी आपण शिजवून घेऊया ही भाजी आणि वरनं फक्त ह्या ज्या सुक्या लाल मिरच्या आपण तळून घेतल्यात त्या वरनं असं घालूया गार्निश करता आणि ही भाजी अप्रतिम होईल, माइंड ब्लोईंग होईल. आता ही आपण ह्याच्यात काढून घेऊया. ओके, मस्त चिली मिली सब्जी, कढाई चिली मिली सब्जी असं म्हणता येईल. कढाईमध्ये सर्व करतोय. आय थिंक दिस शुड बी इनफ, खूप होईल. चिली मिली सब्जी आपली तयार झालेली आहे. तुम्हालाही घरी जर का बनवायची असेल तर ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ते नीट बघा आणि लिहून घ्या. चिली मिली सब्जी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हिरव्या मिरच्या, सुक्या लाल मिरच्या, लाल भोपळी मिरची, मेथी, पातीचा कांदा, मिरपूड, जिरेपूड, लसूण, तिखट आणि मीठ. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या तळून घ्याव्यात, त्यामध्ये लसूण आणि पांढरा कांदा परतावा, हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे आणि रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे पॅन मध्ये एकत्र परतून घ्यावेत, त्यामध्ये जिरेपूड, तिखट आणि मीठ घालावं, बारीक चिरलेली मेथी आणि कांदा पात घालून भाजी वाफवून घ्यावी. सर्व्ह करताना वरून तळलेल्या सुक्या मिरच्या घालाव्यात. I'll be sorry.